एवढा जोश फक्त एकाच ठिकाणी येऊ शकतो, ती जागा म्हणजे सह्याद्री, छत्रपती शिवाजी महाराजांची सह्याद्री, आपल्या महाराष्ट्राची सह्याद्री। आणि या सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या किल्ल्यांपैकी एक गड आहे लोहगड। लोहगड हा अभेद किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला, पण 1665 पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला पुन्हा मुघलांच्या स्वाधीन झाला। त्याच्याच 5 वर्षानंतर म्हणजेच 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीच्या आणि ताकदीच्या जोरावर हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला। लोहगड हा महाराष्ट्रातील अनेक डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे। हिल स्टेशन लोणावळ्यापासून जवळच पुण्याच्या वायव्येस सुमारे 52 किलोमीटर अंतरावर वसलेला लोहगड समुद्रसपाटीपासून सुमारे 1033 मीटर उंचीवर आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या शिखरावर वसलेलं लोहगड या ठिकाणाला भेट द्यायला। आपल्या सह्याद्रीत वसलेल्या किल्ल्यांना भेट देणं आणि त्या किल्ल्यांचा इतिहास जाणून ते अनुभवणं हे ध्येय मनात ठेवून आपण या किल्ल्यांकडे ओढले जातो। सकाळी 6 सुमारात आमचा प्रवास नवी मुंबईमधून सुरू झाला। NH 48 हा रस्ता हा चढ उतार आणि वेडीवाकडे वळणे घेत आम्ही आता शिंगरोबाच्या मंदिरापाशी पोहोचलोय आणि शिंगरोबाच्या मंदिराचं आतमधील सुंदर अशा मूर्तीचं दर्शन घेऊन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। लोणावळ्याच्या घाटात असलेल्या शिंगरोबाच्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। मुंबईवरून निघाल्यावर लोहगडला पोचायला 88 किलोमीटर रस्ता आपल्याला पूर्ण करावा लागतो, जो मॅक्झिमम घाटातूनच आहे। आज धुक्यामध्ये आता पावसाळ्याची सुरुवात झाले सुंदर मौसमामध्ये आम्हालाही बघायला भेटलं करून दाखवतो। तर इथं बघू शकतो मी गाडीचा ऍक्सिडेंट झालाय, तर सांगण्याचं दृश्य हे आपल्या स्वतः जीवाला सुद्धा आपण जपलं पाहिजे, कारण की जान आहे तो जहान आहे आणि हा जेवढा सुखदायक आहे तेवढा आपल्या घरच्यासाठी दुःखदायक नको व्हायला, यासाठी गाड्या सावकाश चालवा आणि स्वतः जीवाची सुद्धा काळजी घ्या। धन्यवाद। लोणावळा शहर क्रॉस करून हा रस्ता आपल्याला एका कच्च्या रस्त्याकडे घेऊन जातो। धुके असल्याकारण जर प्रवास सावकाश केला तरच बरं, कारण आपला जीव लाख मोलाचा आहे, त्याला आपल्याला
जपलं पाहिजे. आपण हायवे सोडला आज मोटर असं कमी होतो बाईक मध्ये अवघड नाही जास्त सुटल्या बाईक घेऊन या जेणेकरून हात पड फोन करू शकता. सीट चढणं थोडंसं अवघड जातंय त्यामुळे मला उतरावं लागलं. अंधेरेवाडी गावापासून तुम्हाला राईट साईडला हा जो रोड दिसतोय तो नवगडला येऊन जातो. तिथून पुढे अजून 3 किलोमीटर रस्ता बाकी आहे आणि या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट की त्या ठिकाणी अंधेरेवाडी गावामध्ये समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघायला भेटतं आणि या स्मारकाच्या हीच पाठी आपला दिसतो तो पोलादी किल्ला. तो पोलादी किल्ला लोहगड ज्या ठिकाणी सुरतवरून येणारं सगळं जे लूट होती धीरेवाडी गावातील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पाठीशीच लोहगड धुक्यात माकलेला नजरेत अगदी भरत होता. लोहगडपर्यंत येतपर्यंत पाऊस नव्हता परंतु जसं आम्ही लोहगडच्या पायथ्याशी पोहोचलो तसं पावसानं थैमान घातलंय आणि या पावसामध्ये विसाव घेण्यासाठी आम्ही एका छोट्याशा हॉटेलच्या समोर थांबलो आहे. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत आम्ही वर जाऊ शकत नाही. जसं तर आता 500 मीटर अंतरावर आम्ही पायथ्याशी उभे आहे. लोहगडच्या वर बुरुज आहे हे तुम्ही बघू शकता. हा तुम्हाला घाट दिसला असेल तो घाट बुरुजालाच आहे आणि वर सुंदर असं पठार आणि लोहगड आपल्याला बघायचं आहे. तर मला वाटतं तर आपल्याला पुढं जावंच लागेल कारण पावसामुळे थांबणं हा टाईम वेस्ट होईल. लोहगडच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलमध्ये आपल्याला काही फ्लेक्स बघायला भेटतात जे त्या गडाचा इतिहास आणि शेजारी असलेल्या गडांची आपल्याला परिचिती करून देतात. तर पावसाला लढा देत आम्ही या गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि या गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो. सध्या आम्ही मिसळची ऑर्डर दिली ती मिसळ गरम होतपर्यंत आणि ती मिसळ आमच्यापर्यंत येईपर्यंत तुम्हाला काहीतरी दाखवू इच्छितो. तर तुम्ही इथे बघता की हा या हॉटेलमध्ये या गडांची माहिती आणि या गडाचं लक्ष आपण आपल्याला दिलं आहे. आपण आता सध्या या गडाच्या पायथ्याशी इथे असलेल्या नक्षाचा फोटो काढून तुम्ही तुमच्या रेफरन्ससाठी घेऊ शकता जेणेकरून गडावर काय काय बघायचे याची थोडी आयडिया आपल्याला येते आणि त्यानंतरच आपण गडाच्या ट्रेकिंगसाठी सुरुवात करावी. कवर करणार आहे ते जवळच तिथून एक ट्रेकिंगसाठी विसापूर किल्ला म्हणून त्या किल्ल्याला सुद्धा आपण भेट देणार आहे. 12:00 लगभग आपण गडावरून खाली येऊ फिरल्यानंतर आणि या त्याचबरोबर जवळपास आपल्याला लेणी बघायला भेटतील. टायगर पॉईंट, दिल्ली किल्ला, त्रिकोणा किल्ला या किल्ल्यांची नावंसुद्धा आपण आतापर्यंत ऐकली असतील. असे किल्ले महाराजांनी मिसळ आले आणि पप्याचा मिसळ वाटणार आहे कारण की सकाळपासून बाईक चालवून अगर रोशन केल्यावर थकलेत. खूप छान अशी मिसळ आपल्याला बघायला भेटते. हॉटेल लोहगड दर्शन. मिसळ सोबत तिखट तिखट रस्सा. मिसळपाव खाल्ल्यावर लगेचच पावसाचा विचार न करता आम्ही आमच्या ट्रेकिंगला सुरुवात केली आणि या पायऱ्यांवर चढत आता आपण त्या इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या लोहगडाला भेट द्यायला जाणार आहे. तर तुम्ही सुद्धा त्या इतिहासाचा साक्षीदार व्हा आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं की गेटवर लिहिल्याप्रमाणे या गडाला भेट देण्याची वेळ 9:30 ते 5:00 अशी आहे. प्रवेश फीसाठी इंडियन सिटीजनसाठी 25 रुपये आणि विदेशी पर्यटकांना 300 रुपये फी आकारली जाते. या पायऱ्या आपल्याला थेट गणेश दरवाजापाशी घेऊन जातात. या किल्ल्याचा इतिहास बघता लोहगडला अनेक राजवंशांनी वेगवेगळ्या कालखंडात आपल्या ताब्यात घेतला. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजाम, मुघल आणि मराठे अशा विविध राजवंशांनी याच्यावर वेळोवेळी वर्चस्व गाजवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1648 रोजी स्वराज्यात सामील करून घेतला जो 1665 पुरंदरच्या तहानुसार मुघलांच्या स्वाधीन करण्यात आला आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मुघलांकडून हा किल्ला
पुन्हा जिंकून घेतला. गणेश दरवाजातून आत आल्यावर आपल्याला इथे 3 तोफा आणि 1 शिलालेख बघायला भेटतो जो की खूपच सुंदर आहे. गणेश दरवाजातून वर आल्यानंतर आपल्याला हा भक्कमाचा बुरुज पाहायला भेटतो. या भक्कमाचा बुरुजाची तटबंदी खूपच जुन्या काळातील आहे आणि याचं सौंदर्य वाढवतं ते धुकं. पावसाची पुन्हा एकदा भुरभुर सर चालू झाले आणि इथं आपल्याला 3 पहारेकरी बघायला भेटले. हा एक पहारेकरी आणि त्याच्यासोबत 2 छोटे पहारेकरी, कदाचित हा त्यांचा कमांडर वाटतोय. आणि हा कमांडर खूपच आपल्यावर रागवलेला दिसतोय. खायचं साहित्य शक्यतो माकडांना देऊ नका, कारण की एकदा साहित्य खायचं दिल्यावर ही माकडे पुन्हा पुन्हा आपल्याकडे आणि पर्यटकांकडे जायचा प्रयत्न करतात. गणेश दरवाजापासून थोडंसंच पुढे आल्यावर आपल्याला तिथे 2 गुहा पाहायला भेटतात, ज्या कदाचित एक पाण्याची टाकी आणि दुसरं दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण असावेत असे वाटते. इथून थोडंसं पुढं जाताच एक स्वर्गात जाणारा रस्ता आपल्याला बघायला भेटतो, जो आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अतोनात कष्ट करून स्वराज्याची स्थापना केली आणि या स्वराज्याचं सुराज्य करण्यात या गडांनी सुद्धा तेवढंच महत्त्व होतं. गडावर असलेल्या एकूण 5 दरवाजांपैकी 4 दरवाजे आपल्याला या शिड्यांवर पाहायला भेटतात. छोटासा माळा सुद्धा आलेला आहे. हाय. दरवाजा, त्यानंतर नारायण दरवाजा आणि नारायण दरवाजा पार केल्यानंतर जस्ट आपल्याला पाहायला भेटतो हनुमान दरवाजा. प्रत्येक दरवाजावर आपल्याला एका देवाचा मूर्ती पाहायला भेटते. वरांना थोडासा थकवा लागतोय, कारण की कंटिन्यू पायऱ्या आहेत आणि पायऱ्या सुद्धा थोडा अवघड दुवड आहेत. हनुमान दरवाजातून प्रवेश केल्यावर आपण एका पठारावरून पोहोचतो, जिथे आपल्याला वेगवेगळी शिल्पे पाहायला मिळतात. अजून 3 तोफा बघायला भेटतात, 1, 2 आणि 3. खरं तर ही जी जागा आहे, ती शिवकालीन सभागृह म्हणून ओळखली जायची अगोदर, परंतु त्याचं वरचं बांधकाम आता पडल्यामुळं त्या ठिकाणी तोफांचं आपल्याला अवशेष बघायला भेटतात आणि या वाड्याचा सुद्धा अवशेष बघायला भेटतात. या सभागृहाच्या बाजूला आपल्याला कबर बघायला भेटते. कबर कोणाची याच्याविषयी खास काही इथं लिहिलेलं नाही आणि या ठिकाणी लोकल लोकसुद्धा नसल्यामुळे आम्ही या कबरीचं वैशिष्ट्य आणि कबरीचं इतिहास सांगू शकणार नाही. इतिहास एक वेगळी गोष्ट आहे, परंतु स्वर्ग आणि जन्नत नक्की कशाला म्हणतात हे आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या किल्ल्यांमध्ये येऊन सांगतो. तर सर्वांनी या किल्ल्यांना भेट दिलीच पाहिजे, कारण या ठिकाणी बघितलं की गुजरात, राजस्थान, UP या ठिकाणांवर या ठिकाणी भेट द्यायला येतात आणि याच मातीमध्ये जन्मलेले आपण या ठिकाणी जर भेट देत नसू तर खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण हा इतिहास आणि संस्कृती जपणं हेच आपलं कार्य आहे. पठारावर जागोजागी आपल्याला दिशादर्शक बोर्ड बघायला मिळतात, जे आपल्याला पठाराची ट्रेकिंग करायला अजून मदत करतात. आणि या हिरव्यागार शालूनी नटलेल्या लोहगडावर आपण सुद्धा आपला अनुभव शेअर करतोय तुमच्यासोबत. तर आतापर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्यासुद्धा इतिहासकालीन वास्तूंना आणि इतिहासकालीन घरांना आम्ही ज्यावेळी भेट देऊ त्यापर्यंत तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर हनुमान दरवाजापासून आपण पुढं आपण सभागृह बघितलं. सभागृहापासून थोडंसं आपण पुढं आलो की या ठिकाणी आपल्याला घोड्याची एक मोठी पागा बघायला भेटते, ज्या ठिकाणी घोडे बांधले जायचे. आणि इतिहासकालीन पागा जिथे घोड्यांना संरक्षित बांधले जायचे, त्याचे शिल्प इथे अजूनसुद्धा जशास तसे बघायला मिळते. बांधकामावरून एका पागेमध्ये 30 घोडे बांधू शकतील एवढी भव्य पागा या गडावर आपल्याला पाहायला मिळते.
धुक्यात माकलेला हा गड एका मोत्यासारखा भासत होता. घोड्याची पागा पाहिल्यावर पुढेच 100 मीटरवर बघायला मिळते आपल्याला लक्ष्मी कोटी. लक्ष्मी म्हणजे अन्न, आणि या लक्ष्मीला साठवण्यासाठी इथं इतिहासकालीन भले मोठे धान्य पठार आपल्याला बघायला मिळते. या धान्य कोठारात 6 ते 7 खोल्या आणि एक मोठा हॉल जो पूर्ण एका दगडी खडकामध्ये कोरलेला भासतो अशी भोली मोठी ही शिल्पकृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. धुके आणि पावसामुळं मात्र या जन्नतची दृश्य पलटायला लागली. वारा आणि पावसाने जोर घेतला आणि या पावसाकारणामुळेच आज पावसाळ्यामध्ये विंचुकडा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. इतिहास फक्त पुस्तकांमध्ये वाचायसाठी नसतो, इतिहास असतो जगायसाठी, इतिहास असतो तो अनुभवायसाठी. तर नक्कीच आपण या महाराजांच्या इतिहासाला आणि महाराजांच्या गडकिल्ल्यांना दुख्यात वाटा शोधत आम्ही महादेव मंदिराच्या शोधात निघालो होतो, पण 10 मीटर पर्यंत काही दिसत नव्हतं. धुके कमी घ्यायचं नाव घेत नव्हतं, त्यामुळं आलेल्या वाटेने आम्ही परतीचा प्रवास चालू केला आणि त्याचवेळी आम्हाला मंदिरातील घंटीचा आवाज आला. कदाचित ती महादेवानं दिलेली हकच म्हणावी. एक्सप्लोर करू शकत नाही आधीमधलं धुकं आहे, 10 मीटरवर घंटीचा आवाज आला, याचा अर्थ घेत होतो महादेवाच्या मंदिराला आम्ही क्रॉस करून पुढे गेलो. हा करू, मला महादेवाचं मंदिर दिसलं नाही. आता ते जरा स्पष्ट दिसत आहे इकडून, थोडं पाहू शकतो आपला पाहू फडकतो. आणि फायनली आम्ही महादेवाच्या मंदिरासमोर आलो. खरं तर त्या कबरीपासून हे मंदिर फक्त 20 मीटर अंतरावर आहे, पण धुक्यामुळे ते पूर्णपणे झाकलेले होते, त्यामुळे आम्ही रस्ता भटकलो. या मंदिरामध्ये एक छोटंसं हनुमानाचं मंदिर, एक धगधगता भगवा, एक सुंदर नंदी आणि या छोट्याशा मंदिरात महादेवाची एक सुंदर पिंड आपल्याला बघायला मिळते. तसेच नकाशात दाखवलेलं अष्टकोनी टाके हे सुद्धा या मंदिराच्या अगदी मागच्याच बाजूला आहे, ज्याला 8 कोण आहेत. मंदिराच्या पाठीच 30 मीटरवर या पठाराचा अंत होतो आणि तिथूनच दिसतो तो मनमोहक पवना तलाव आणि इंद्रायणी नदीचे खोरे असलेला परिसर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा अंगावर हिरवा शालू आणि पांढरी धुक्याची चादर घेऊन डोळ्यात भरत होत्या. हा इतिहास आणि ही माहिती मी माझ्यातर्फे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि विजापूर किल्ला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ पुढचा तुमच्यापर्यंत पोहोचेल. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण
परतीच्या प्रवासाला निघालो. आणि या ठिकाणी अजून एक वैशिष्ट्य म्हणायचं म्हटलं तर इथे डाव्या बाजूला कबर आणि उजव्या बाजूला महादेवाचं मंदिर हे आपल्याला बघायला भेटतं. इथे एक छान गोष्ट आपल्याला बघायला भेटली, ती म्हणजे दोन्ही धर्मांच्या वास्तूंचं एकाच ठिकाणी पुरातत्व विभागाकडून केलेले समगोपन हे कुठेतरी एक छान संदेश देऊन जातात. आम्ही गड उतरताना खूप सारे पर्यटक या गडावर सैर करताना आम्हाला दिसले. जर तुम्ही या गडावर देऊ इच्छिता तर सकाळी 9 वाजता लवकर पोहोचून 3 ते 4 वाजता ट्रेक पूर्ण करू शकता आणि 1 वाजेपर्यंत गडावरून पुन्हा खाली उतरू शकता.